Hello, champions. Hello, hello, hello. Yes. Okay, just like student आज भेटायला आला होता. Just okay. त्याच्यामुळे थोडस जरा मला त्याच्यामध्ये वेळ गेला थोडस. Okay. From आता मी सध्या नाशिकला आहे आणि स्टुडंट ऑलमोस्ट तो बीड जिल्ह्यातून आलेला माझ्याकडे भेटायला. सो थोडा त्याला वेळ द्यावा लागेल जरा. Okay. Yeah. Great, great. That was this. Okay, so Sarvani comment karayche mission 100 plus, mission 100 plus, mission 100 plus. Everyone. Okay, champions, come on, everyone, everyone. Mission 100 plus, guys. सर्वांचा आपला आवडता नेहमीचा क्वेश्चन. टायगर जिंदा आहे क्या? कम ऑन एव्हरी वन. टायगर को भगाने का है? कम ऑन एव्हरी वन. टायगर को भगाने का है? ओके ग्रेट सुपर. या ओके. सो इंटेलिजन्स युनिट 4, इंटेलिजन्स युनिट 4 आपण करणार आहे आज. आणि आपण टॉपिक करणार आहोत रिलेशनशिप. रिलेशनशिप आपण टॉपिक करणार आहोत. ओके या यस. ओके चॅम्पियन्स, आय होप तुम्ही सगळ्यांनी रीड केलं असेल, थेरी रीड केली असेल. ओके या. सो आपल्याला सर्व हे रिलेशनशिप माहिती पाहिजे आपल्याला. ओके इथे टू सॉल एक्झाम्पल्स आहेत. ओके आणि वी विल स्टार्ट विथ एक्सरसाइज 4.1. इथे क्वेश्चन रीड करूया आणि आपण त्याला साईडला तिकडे जाऊन सॉल्व करूया. ठीक आहे, चालेल. सो एक्सरसाइज 4.2.
एक्सरसाइज 4.2 आपण स्टार्ट करूया. ओके ग्रेट सुपर. सो फर्स्ट क्वेश्चन एक्सरसाइज 4.2 फर्स्ट क्वेश्चन आपण करूया. ओके या सो अनु ओके अनुसया इज मंदार्स डॉटर्स मैटरनल आंट. अनुसया इज मंदार्स डॉटर्स मॅटर्नल आंट. हाऊ इज अनुसया रिलेटेड टू मंदार. ओके अशा वेळेस काय करायचं होतं, मंदार्स डॉटर्स मॅटर्नल आंट. ओके अशा वेळेस काय करायचं आपल्याला, ड्रॉ करायचंय. ओके एक्सरसाइज 4.2 ओके क्वेश्चन 1. ओके आता मंदार मंदार आपण काय करायचं, एक काय करायचं असं स्क्वेअर ड्रॉ करायचा. तो आपण मेल असेल तर स्क्वेअर ड्रॉ करायचं, सर्कल आपण लेडीज साठी ड्रॉ करायचं. मंदार डॉटर डॉटर असेल तर असं त्याला डी कमेंट करायचं. मंदार्स डॉटर्स मॅटर्नल आर्ट मंदार्स डॉटर्स मॅटर्नल आर्ट म्हणजे हिची जी आई आहे म्हणजे हिची वाईफ आहे मॅटर्नल आर्ट तिची बहीण आहे. ओके सो मंदार्स डॉटर्स डॉटरचं डी इथे लिहा मॅटर्नल आंट. ओके या ओके सो क्वेश्चन इज व्हॉट, सो हाऊ इज अनुसया रिलेटेड टू मंदार. अनुसया रिलेटेड टू मंदार, मंदारची कोण आहे, मंदारच्या वाईफची बहीण आहे, सिस्टर इन लॉ आहे मंदारची, सिस्टर इन लॉय त्याच्या वाईफची बहीण आहे ना, तो सिस्टर इन लॉय वाईफची बहीण आहे सिस्टर इन लॉ सिस्टर इन लॉ आपण त्याला बोलतो सिस्टर इन लॉ. इझी इझी सर्वांनी कमेंट करा, इझी 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 कम ऑन एव्हरी वन, बेक वेक बेक वेक बेक वेक, इझी 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 कमेंट करा, इझी 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 इझी. ओके लेट्स मूव अहेड, पुढे जाऊया सेकंड क्वेश्चन कडे. सेकंड क्वेश्चन इज व्हॉट, पॉइंटिंग टुवर्ड्स अ फोटो नुपूर सेड. सो एक फोटोग्राफ आहे त्यामध्ये बघून नुपूर काय बोलली की शी इज माय सिस्टर्स पॅटर्नल आंट. ओके शी इज माय सिस्टर्स पॅटर्नल आंट, शी हॅज ओनली वन ब्रदर, हाऊ ब्रदर रिलेटेड टू नुपूर. ओके सो नुपूर आहे फोटोमध्ये काय बोलली तू, शी इज माय सिस्टर्स पॅटर्नल आंट. ओके सो सिस्टरची पॅटर्नल आंट आहे म्हणजे काय होणार, तिची पण पॅटर्नल आंट आहे ना. ओके नुपूर नावाची मुलगी आहे, तिने काय बघितलं फोटो पॉइंटिंग करून बोलले शी इज माय सिस्टर्स. ओके म्हणजे ही नुपूर आहे, नुपूर आहे लिहूया नुपूरची सिस्टर. ओके नुपूरची सिस्टर आहे ती. ओके
पॅटर्नल आंट आता यांचे वडील हे आणि यांची आई हे ओके ओके फाईन आणि यांचं सिस्टर याची सिस्टर आहे ही असं आपण सिम्बल दाखवूया हजबंड वाईफ साठी ओके सिस्टर यांची सिस्टर आहे ओके शी इज माय सिस्टर्स पॅटर्नल आंट माय सिस्टर्स पॅटर्नल आंट शी हॅज ओनली वन ब्रदर म्हणजे ही आंटी आहे पॅटर्नल पॅटर्नल म्हणजे वडिलांची बहीण वडिलांच्या साईडची आत्या आंटी शी हॅज ओनली वन ब्रदर तो तिचा हा एकच ब्रदर आहे ना तिचे वडील फादर अँड मदर एकच म्हणजे ते राईट सो हाऊ इज ब्रदर रिलेटेड टू नुपूर सो फादर नुपूरचे कोण आहेत हाऊ इज ब्रदर रिलेटेड टू नुपूर तो माणूस नुपूरचा कोण आहे सो फादर आहे फादर आहे फादर आहे सो दिस मॅन इज फादर ऑफ नुपूर ओके सो मला याला बोलतो आपण फॅमिली ट्री व्हॉट फॅमिली ट्री ड्रॉ करायची आपण ओके फॅमिली ट्री ड्रॉ करायची तेव्हा आपल्याला इझी होणार कॅल्क्युलेशन करण्यासाठी ओके ग्रेट अमेझिंग लेट्स मूव पुढे पुढे जाऊया व्हेरी इझी लेट्स मूव पुढे थर्ड क्वेश्चन काय आता अरुंधतीज डॉटर अनिशाज मॅटर्नल अंकल अरुंधतीज डॉटर डॉटर तिचं नाव आहे अनिशा is a maternal uncle is Arundhati's nephew Gauran's father Arundhati's a nephew of Gauran tyache vadil hai so how Anisha is related to Gauran okay so tyacha agar mi tumhala ek goshta sangto family tree kashi draw karayche okay family tree kashi kadayche ithe kay karayche three generations apan draw karayche okay थ्री जनरेशन्स आपण ड्रॉ करायचे ओके ओके सिंपल ओके फादर ओके फादर आणि मदर मदरला लेडीज असेल तर सर्कल ड्रॉ करायचा असं एक आपण समजून घ्यायचं ओके स्क्वेअर असेल तर जेंट्स ओके मग त्यांचे मुलं असतील तर मग ते ओके त्यांचे मुलं असतील सो एक सो आपण असं ड्रॉ करू शकतो त्यांचे मुलगा मुलगी असतील तर ओके आणि नेक्स्ट आहे त्यांचे आई वडील असतील आता फादरचे आई वडील असतील ओके और किंवा मम्मीचे आई वडील असतील राईट मम्मीची मम्मीचा भाऊ असेल मम्मीची बहीण असेल वडिलांचा भाऊ असेल वडिलांची बहीण असेल ओके सो असं फॅमिली ट्री आपल्याला ड्रॉ करायचं आहे सो सगळ्यात टॉपला कोण असणार ग्रँड फादर ग्रँड मदर असणार ओके सेकंड लेवलला मग फादर अँड मदर असणार आणि मग शेवटी मग कोण असणार ग्रँड डॉटर ऑर ग्रँड सन डॉटर अँड सन
ओके ग्रेट सुपर. पुढे जाऊया आपण क्वेश्चन 3 ड्रॉ करूया. सो अरुंधती डॉटर अनिशा, अरुंधती आहे तिची डॉटर आहे, अनिशा एकच आहे. अनिशाज मॅटर्नल अंकल ओके. अरुंधती ओके, आणि तिची डॉटर अनिशा. अनिशाचं काय मॅटर्नल अंकल म्हणजे ती तिची आई, ही आई आहे ना, तिचा भाऊ मॅटर्नल अंकल. अंकल इज अरुंधतीज नेफ्यू गौरांग्स फादर. सो याचा अरुंधती म्हणजे त्याच भावाचा मुलगा गौरांगचे फादर आहे ते, राईट. सो व्हॉट इज द रिलेशन ना, हाऊ इज अनिशा रिलेटेड टू गौरांग. गौरांगची कोण आहे, गौरांगची वडिलांची सिस्टर आहे. सो पॅटर्नल आंट काय होणार, सॉरी अनिशा रे, सॉरी आय एम रिली सॉरी, अनिशा रिलेटेड टू गौरांग ना, अनिशा रिलेटेड टू गौरांग. गौरांगची कोण आहे, सो गौरांगची ती कझिन आहे, कझिन आहे, कझिन. ओके फाईन, या लेट्स मूव इट, पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन 4 इज आन्सर कझिन आहे. नम्रता सेट टू आनंद आय एम युअर ग्रँड फादर्स ओनली चाइल्ड्स ग्रँड डॉटर. नम्रता कोणाला बोलते, आनंदला बोलते. I am your grandfather. Grandfather chi only child. Child's granddaughter. Grandfather chi only child hai. It's a granddaughter hai. Okay. So I am your grandfather's only child's granddaughter. I am your grandfather's, म्हणजे तुझ्या ग्रँडफादरच्या, म्हणजे याला बोलते ती, हा आनंद आहे. तुझ्या ग्रँडफादरच्या ओनली चाइल्डच काय ग्रँडडॉटर आहे. हाऊ इज नम्रता रिलेटेड टू आनंद, हाऊ नम्रता रिलेटेड टू आनंद. नम्रता बोलते आनंद, कोणी ग्रँड डॉटर. पण आता आनंदला किती भाऊ बहीण आहे ते नाही दिलं ना, राईट. सो हे पूर्ण डिटेल नाही माहिती दिलेली आहे. सो डेटा इनसफिशियंट, म्हणजे भले या ग्रँड डॉटरला एक चाइल्ड आहे पण याला आनंद असू शकतो, अजून एक दोन चाइल्ड असू शकतात, ते डिटेल्स काय दिले तिथे. सो आय एम युअर ग्रँड फादर्स ओनली चाइल्ड्स ग्रँड डॉटर. ओनली चाइल्ड्स ग्रँड डॉटर आहे म्हणजे एक डॉटर, अजून पण दोन डॉटर असतील, अजून भाऊ असेल. साऊ नम्रता रिलेटेड टू आनंद. आनंदची कोण आहे, सो इट्स अ डेटा इनसफिशियंट.
पूर्ण डेटा नाही दिलाय, पूर्ण माहिती नाही दिली ती. ओके फाइन, लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. आता तुम्हाला सॉल्व करायचे. ओके, अ कपल हैज 8 चिल्ड्रन, म्हणजे एक हस्बंड वाइफ आहे, त्यांना 8 चिल्ड्रन आहे. आउट ऑफ 5 सन्स 3 आर मैरिड एंड आउट ऑफ 3 डॉटर्स ओनली 1 इज मैरिड. सो हाउ मेनी पर्सन लिव इन देअर हाउस, सो त्यांच्या घरात किती लोक राहतात, सो तुम्ही कॅल्क्युलेट करून सांगायचे. चला मी तुम्हाला लॉजिक काहीच नाही सांगणार, यू हॅव टू थिंक फॉर यू, आय विल गिव यू 2 मिनिट्स टू थिंक. चला कम ऑन एव्हरी वन, कम ऑन एव्हरी वन, विचार करा. ओके फाईन, सो आपण इथे इथे सॉल्व करूया जरा. क्वेश्चन 5, अ कपल हॅज 8 चिल्ड्रन. ओके, हाउ मेनी पर्सन लिव इन देअर हाऊस. सो कपल हॅज 8 चिल्ड्रन. क्वेश्चन 5 आपण घेऊया. क्वेश्चन 5, कपल कपल म्हणजे आता हजबंड वाईफ आहे. ओके, 8 चिल्ड्रन, 8, सो 5 बॉईज आहे आणि 3 डॉटर्स आहेत. ओके, सो 5 बॉईज आहे, 1, 2, 3, 4, 5 आणि 3 डॉटर्स आहे, 1, 2, 3. ओके फाईन, सो आउट ऑफ 5 3 आर मॅरिड, 5 बॉईज 3 मॅरिड म्हणजे त्यांची वाईफ आहे बरोबर, त्यांच्या बरोबर. सो मी थोडस इथे ड्रॉ करतो, सर्कल सर्कल सर्कल. ओके, थोडं जागा नाही त्यामुळे थोडं साईडला घेतलं. ओके, अँड आउट ऑफ 3 डॉटर्स, ओके, 1 इज मॅरिड, म्हणजे 1 मॅरिड म्हणजे ही घरातून गेली तिच्या हजबंडच्या घरी बरोबर. सो हाऊ मेनी पर्सन लिव इन देअर हाऊस, सो लेट्स काउंट, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि ह्या 10, त्यांची वाईफ 11, 12, सो 12 पीपल लिव इन देअर हाऊस, 12, 12, 12. So you can comment Janduba. You can comment Janduba. Janduba, you can comment easily Janduba, Janduba. Can comment Janduba, Janduba, Janduba. Thank you.
ओके फाइन, लेट्स मूव टू नाउ क्वेश्चन सिक्स नाउ. क्वेश्चन सिक्स, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन सिक्स. केतकी सेड टू पराग, योर फादर्स मदर, केतकी सेड टू पराग, योर फादर्स मदर इज माय मदर्स मदर. हाउ इज केतकी रिलेटेड टू फादर, पराग्स फादर. ओके, सो केतकी सेड टू पराग, योर फादर्स मदर. ओके, सो क्वेश्चन सिक्स, केतकी सेड टू पराग, परागला काय बोलली, युअर फादर ची मदर. ओके, युअर फादर्स मदर इज माय मदर्स मदर. सो याची मदर आहे केतकीच्या मम्मीची मम्मी आहे ती. ओके, आर यू गेटिंग द फॅमिली ट्री? ओके, सो मदर्स मदर, सो हे दोघं एकच भाऊ बहीण आहे, ब्रदर सिस्टर दोघं आहे. सो हाऊ केतकी इज रिलेटेड टू पराग फादर, परागच्या फादरची कोण आहे, सिस्टरची मुलगी आहे. सो शी इज अ नीस, नीस नीस नीस, सिस्टरची मुलगी, भाची आहे, भाची, भाचीला काय बोलतात, नीस बोलतात, नीस. आणि भाचा असेल बॉय तर नेफ्यू बोलतात, नीस नीस नीस, नेफ्यू म्हणजे भाचा, जेंट्स. ओके, हु इज दिस सिंधू उगले, यस सर, व्हाय डिडंट यू फाउंड द कपल, हॅलो, परत जाऊन एकदा बघायचे नंतर. ओके फाईन, लेट्स मूव इट पुढे. Let's move ahead to the question number 7. Pointing towards a lady, Manali said, your brother-in-law's wife. Your brother-in-law's wife. एक लेडी आहे, तिचा भाऊ आहे, त्याची वाईफ आहे. Your brother-in-law's wife. Wife's daughter. Wife's daughter. Is my sister. Is my sister. He is my sister. Okay. Pointing towards a lady, Manali said, Manali, he Manali. Manali. Pointing towards a lady, he a lady kade point kela asa. Manali said, your brother in law's, your brother in law's, okay, sorry sorry, your brother in law's wife, mhanje yache icha navrachya bhavachi, your brother in law's wife, daughter, is my sister. How is lady related to Manali?
सुमनालीचे आई वडील आहे आणि वडिलांचे भावाची बायको आहे ती, म्हणजे रिलेटिव्ह मनाली. मनालीची कोणी काकी आहे, पॅटर्नल आंट, पॅटर्नल अंकल्स वाईफ येणार, पॅटर्नल अंकल्स वाईफ, पॅटर्नल अंकल्स वाईफ. युअर ब्रदर इन लॉज वाईफ डॉटर. गाइज ऑप्शन वन पॅटर्नल अंकल्स वाईफ. पॉइंट कोणाकडे गेलाय? हिच्याकडे गेला. युअर ब्रदर इन लॉज वाईफ्स डॉटर इज माय सिस्टर. कोण बोलते? मनाली. ही मनाली आहे. मदर मदर नसणार, मदर कशी असणार? We need to be very careful. हे थोडे कन्फ्युजिंग आहे, टू थ्री टाइम्स रिव्हिजन केल्यावर येणार आहे. ओके फाईन, लेट्स मूव पुढे पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 8. थोडा क्वेश्चन पुसट दिसत असेल पण तो मी वाचून दाखवतोय. ओके, सोम इज पियुष फादर इन लॉज सन. सोम इज पियुष फादर इन लॉ सन. सोम कोण आहे? पियुषच्या फादर इन लॉचा सन आहे. फादर इन लॉ म्हणजे सासरा. ओके, म्हणजे तिच्या त्याच्या वाईफचा ब्रदर. हाऊ सोम्स नेफ्यू, सोम्स नेफ्यू रिलेटेड टू पियुष. पियुषचा कोण असणार? तो त्याचा मुलगा असणार ना. ओके, आपण ड्रॉ करूया. सोहम इज पियुष फादर इन लॉ सन. ओके, क्वेश्चन 8 घेऊया. पियुष आहे. ओके, त्याची वाईफ आहे. ओके, तिचे वडील आहे फादर. फादर सन. ओके फाइन, सोम इज पियुष फादर इन लॉज सन. सोहम, सो हा सोहम आहे. दिस इज सोहम. हा पियुषच्या फादर इन लॉचा सन आहे, त्याच्या वाईफच्या वडिलांचा मुलगा. हाउ सोहम्स नेफ्यू, सोहम्स नेफ्यू म्हणजे सोहमच्या बहिणीचा मुलगा. पियुषचा कोण आहे? रिलेटेड टू पियुष. पियुषचा कोण आहे? पियुषचा सन आहे. पियुषचा कोण आहे? सन सन सन. पियुषचा मुलगा आहे तो. इझी 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 चॅम्पियन्स. इझी 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 इझी. ओके चॅम्पियन्स, ग्रेट ग्रेट. लेट्स मूव टू द नंबर क्वेश्चन नंबर 10 कडे जाऊया. ओके या, हाऊ इज प्रज्ञा रिलेटेड टू हर मदर इन लॉज डॉटर्स ओनली ब्रदर. त्याची वाईफ असणार. सिंपल, प्रज्ञा इज रिलेटेड टू हर मदर इन लॉ. आता ही प्रज्ञा आहे. ओके, तिचा हजबंड आहे हा, राईट.
लेट टू हर मदर इन लॉ, म्हणजे त्याच्या तिच्या हजबंडची मम्मी, त्याची मदर इन लॉज डॉटर्स, तिची मुलगी, तिचा ओनली भाऊ, तिचा नवरा आहे, ओनली ब्रदर, याची कोण आहे? ती वाईफ आहे. त्याची कोण आहे? ती वाईफ आहे. व्हेरी सिम्पल. प्रज्ञा इज रिलेटेड टू हर मदर इन लॉ, म्हणजे तिच्या सासूच्या मुलीचा ओनली भाऊ, तिचा नवरा, त्याची बायको आहे ती. ओके, सो इझी 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 चॅम्पियन्स, थोडं रिव्हिजन करावं लागणार आहे आपल्याला, समजेल, थोडं रिव्हिजन करावं लागेल. या लेट्स मूव पुढे. दीक्षा मदर कॉल्स माय मदर मम्मी. दीक्षा जस्ट ओके, दीक्षा इज मदर ओके दीक्षा इज मदर दीक्षा ही जस्ट मॅडम हे दीक्षा आहे, दीक्षाची मम्मी, दीक्षाची मम्मी. ओके, कॉल्स माय मदर मम्मी, माझ्या मम्मीला मम्मी बोलते, दोघांची मम्मी कॉमन आहे. हाऊ दीक्षा रिलेटेड टू मी, हिच्याशी रिलेटेड कोण आहे? हिची कोण आहे मग? माझी कोण आहे? ती ती बहिणीची सिस्टरची मुलगी आहे, सिस्टर, डॉटर ऑफ माय सिस्टर, ऑप्शन नंबर 4. हा फॅमिली ट्री समजला ना तुम्हाला, तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता चॅम्पियन्स. फॅमिली ट्री, फॅमिली ट्री, फॅमिली ट्री समजलं तर व्हेरी इझिली सॉल्व्ह करू शकता तुम्ही. Right? Yeah. Okay. Very good. Super. Okay. So almost we have completed exercise 4.2. Okay. There is one question I listen to me try karu shakta. Put your next question exam. Ejamadi apan exercise 4.3 karna rao. So that chya agudar kai solve example dile te solve karai chai tumhala. ओके या 4.3 आपण नेक्स्ट पुढे करूया जरा नेक्स्ट लेक्चरमध्ये. फाईन, सो बिफोर गोईंग अहेड आय वॉन्ट टू अप्रिशिएट ऑल स्टुडंट्स, सो यू आर जस्ट ऑसम गाईज, यू आर जस्ट ऑसम. ऊर्जा टू एव्हरी स्टुडंट चॅम्पियन्स, ऊर्जा ऊर्जा ऊर्जा, ऊर्जा टू एव्हरी चॅम्पियन, ऊर्जा ऊर्जा ऊर्जा. Yeah, you are just awesome guys, you are just awesome. Great, amazing, superb, zabardast.
या यू आर जस्ट ऑसम गाइज, यू आर जस्ट ऑसम, ग्रेट, अमेजिंग, सुपर, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. ओके या सो व्हाट आई वांट नाउ की एवरीवन, ओके तुम्हाला आता काय करायचंय, कंप्लीट करा एक्सरसाइज 4.2. ओके नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण एक्सरसाइज 4.3 करणार आहे. ओके फाइन या अँड मला सर्व स्टुडंट्सला विचारायचं आहे, आपल्याला पेपर 2 सॉल्व करायला लावलेला मी, पेपर 2 ऑफ 2021 एक्झाम, 2020 एक्झाम, 2019 एक्झाम, 2018 एक्झाम, 2017 एक्झाम सॉल्व करायला लावलेला. सो तुमचे कुठले कुठले सॉल्व झाले आहेत कुठले कुठले सॉल्व झाले आहेत ग्रेट अमेझिंग कंप्लीट करायचे आपल्याला कंप्लीट करायचे. ओके चॅम्पियन्स सो ग्रेट अमेझिंग सुपर जबरदस्त विषय 100+ आपल्या सर्वांना कंप्लीट करायचे आहे. सर्वांनी स्टडी करायला स्टार्ट करायचे, पेपर 2 पेपर कंप्लीट करा मी सर्वांना बोलेल, म्हणजे लँग्वेज 2 आपली पेपर 2 मध्ये आणि बुद्धिमत्ता इंटेलिजन्स सब्जेक्ट आहे, एक पेपर सॉल्व करायला स्टार्ट करा. कसे डाउनलोड करायचे व्हिडिओ मी ऑलरेडी ग्रुपमध्ये पाठवलेला आहे. गाईज एव्हरीवन कम ऑन चॅम्प्स सॉल्व करायचे आपल्याला. ओके सो गाईज जाता तर सर्वांनी एकदा बोलायचं आहे, I'm learning, let's celebrate the joy of learning, I'm learning. आणि सर्वांनी काय करायचंय, ग्रुप ओपन केलंय, ग्रुप मध्ये कमेंट करायचंय आणि जबरदस्त पद्धतीने आपल्याला स्टडी करायचंय. ओके चॅम्पियन्स बाय बाय. कमॉन चॅम्पियन्स ग्रुप ओपन केलंय, ग्रुपमध्ये कमेंट करायचंय, आय एम लर्निंग, लेट्स सेलिब्रेट द जॉय ऑफ लर्निंग, आय एम लर्निंग.